अडथळे खर्च संघर्ष भाग्यातून होईल उत्कर्ष नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ग्रहांच्या गोचरचा राशी परिवर्तनाचा वेळोवेळी अभ्यास करत असतो त्यानुसार आपण आता शनी महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करणार आहोत बारा जुलै रोजी शनी महाराज वक्री अवस्थेत मागील राशीत म्हणजे मकर राशीत प्रवेश करणार आहेत त्यांच्या या परिवर्तनाचा राशीनुसार होणारा प्रभाव आपण समजून घेत आहोत त्यात आज आपण कुंभ राशीवर होणारा प्रभाव समजून घेणार आहोत तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शनी महाराज दरवर्षी एकशे एक्केचाळीस दिवस वक्री होत असतात म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष धरलं तर त्यातील एकशे एक्केचाळीस दिवस कायम वक्री अवस्थेत असतात त्यात दोन चार दिवस कमी जास्त होऊ शकतात आपण जर टक्क्यानुसार हिशोब केला तर वर्षातील तीस ते पस्तीस टक्के ते वक्री असतात त्यामुळे ही सामान्य घटना म्हणता येईल ही दरवर्षी होणारी घटना असल्यामुळे तिच्यात एक सामान्यत्व येतं मात्र वक्री असल्यामुळे प्रभावाची दिशा देखील बदलते ग्रह जेव्हा पृथ्वीच्या जास्त जवळ येतो तेव्हा तो अधिक कार्यान्वित होऊन कार्य करतो त्या त्याला ते कार्य करण्याचं बळ प्राप्त होतं या बाळ बळाला आपल्या शास्त्रात चेष्टा बळ हे नाव देण्यात आलेलं आहे मग आता चेष्टा या शब्दाचा अर्थ काय म्हणजे ग्रह तशी चेष्टा करतात प्रयत्न करतात की जातकाला फळं वाढवून द्यावी याशिवाय म्हटलं जातं की मागील काळात जर त्याचं एखादं काम पूर्ण राहिलं असेल तर ते वक्री होऊन मागे येतात आणि अपूर्ण काम पूर्ण करतात या पद्धतीने शनी महाराज पाच जून रोजीच वक्री झालेत तेव्हा ते, ते कुंभ राशीत होते आणि आता बारा जुलै रोजी ते मकर राशीत प्रवेश करतील त्यांचा हा प्रवास धनिष्ठा नक्षत्रातून होणार आहे धनिष्ठा नक्षत्र हे खरं तर स्वतंत्र अभ्यास करण्याचा विषय आहे मंगळ ग्रहाचं स्वामित्व या नक्षत्राला आहे धनिष्ठा नक्षत्रासह सर्व सत्तावीस नक्षत्रांवर मी व्हिडिओ विविध व्हिडिओ बनवून आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ज्यांना पंचांगापासून बेसिक अभ्यास करायचा असेल त्यांनी नक्षत्राचा अभ्यास करायलाच हवा पंचांग असे पाहावे या मालिकेत मी साधारणपणे पंचवीस माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेथून धनिष्ठा नक्षत्राची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते धन देणारं नक्षत्र म्हणून धनिष्ठा नक्षत्र ओळखलं जातं परंतु या नक्षत्राचा स्वामी मंगळ आणि शनी यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे याच धनिष्ठा नक्षत्रात शनी महाराजाचं संपूर्ण गोचर सुरू असून वक्री अवस्था देखील याच नक्षत्रात येणार आहे त्यामुळे त्याचा प्रभाव किंवा दुष्प्रभाव कुठेतरी वाढून मिळणार आहे राशीनुसार तो प्रभाव कसा असेल हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनी महाराज हे कारक ग्रह ठरतात कारण शनी महाराजांची मूळ त्रिकोण रास आवडती रास म्हणून म्हणजे कुंभरास कुंभ राशीसाठी शनी महाराज राशी स्वामी आणि व्यश आहेत म्हणजे या दोन्ही स्थानांचे स्वामी ही, शनी महाराज आहेत सध्या ते तुमच्या राशीत विराजमान आहेत मात्र बारा जुलै रोजी ते वक्री होऊन पुन्हा मकर राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करणार आहेत त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्यावर मोठा प्रभाव निश्चितच होईल तो प्रभाव बऱ्याच बाबतीत नकारात्मक होणार असला तरी काही बाबतीत थोडा सकारात्मक देखील राहील अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहचता येईल बेल आयकॉन दापायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिषशास्त्रावर माझी सहा पुस्तकं प्रकाशित झालेली आहे ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे त्यांचा लाभ घ्यावा व्ययस्थानात गेलेले शनी महाराज किंवा राशीस्वामी हे अचानक अनारोग्याची समस्या निर्माण करणं हॉस्पिटलचे खर्च निर्माण करणं यासारखे प्रश्न निर्माण करू शकतात सामान्य लोकांच्या बाबतीत अशी परिस्थिती येत नाही मात्र अनेक वेळा असा वक्री व्ययस्थानात आलेला शनी बंधन योगाची देखील निर्मिती करू शकतो बंधन योगामध्ये थेट तुरुंगात जावं लागतं यावरून त्याचे परिणाम आपल्या लक्षात येऊ शकतात एकंदरीतच हे शनी परिवर्तन कुंभ राशीसाठी कुठेतरी त्रासदायक ठरू शकतं आपल्याला माहीत आहे की शनी महाराजांना तृतीय सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीला खूप महत्त्व आहे कारण त्याच्या दृष्टीचा जातकाच्या आयुष्यावर मोठा प्रभाव घडून येतो त्यानुसार व्ययस्थानातील शनी महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या कुटुंबस्थानावर पडेल या दृष्टीमुळे तुमच्या कौटुंबिक ऐक्यावर दुष्प्रभाव होऊ शकतो तुमचं कौटुंबिक ऐक्य सुखशांती भंग होऊ शकते परंतु तिथे स्वराशीचे गुरु महाराज विराजमान आहेत त्यामुळे हा दुष्प्रभाव तुम्हाला अधिक जाणवणार नाही किंबहुना या काळात तुम्ही अनेक प्रवास कराल या प्रवासात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची एक शक्यता निर्माण होईल कौटुंबिक ऐक्य टिकून राहील अधूनमधून थोडासा विसंवाद झाला तरी गुरु महाराज कौटुंबिक ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत करतील त्यामुळे शनी महाराजांच्या या तृतीय दृष्टीचा तुमच्यावर फारसा दुष्प्रभाव होणार नाही मात्र काही बाबतीत मोठा खर्च नक्कीच करावा लागेल व्ययस्थानातील शनी महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आरोग्य नोकरी कर्ज स्पर्धक हितशत्रू या गोष्टी बघितल्या जातात तसंच स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे शनी महाराजांना विशेष आवडतं मात्र तिथे शनी महाराजांच्या शत्रूची म्हणजे चंद्राची कर्करास येते म्हणून त्याचा एक नकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल शत्रू अधिक प्रबळ होतील स्पर्धक तुमच्याशी स्पर्धा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील जे जातक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत त्यांना या काळात प्रचंड परिश्रम करावे लागतील नोकरीमध्ये तुमच्या पदोन्नतीची संधी आलेली असताना तुमचा हक्क असतानाही तुम्हाला डावळलं जाण्याची शक्यता या काळात निर्माण होत आहे त्यातल्या त्यात गुरु महाराजांची दृष्टीदेखील तुमच्या षष्ठ स्थानावर आहे त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी फार त्रास जरी नाही झाला तरी काही वेळा असे प्रसंग येऊ शकतात की नोकरी साव सोडून द्यावी असे विचार तुमच्या मनात जागरूक होतील मात्र जानेवारीपर्यंत तरी असा एखादा निर्णय घेऊ नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण तुम्ही कुठेही गेलात तरी या काळात हे प्रश्न असेच राहतील एक नोकरी सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी नोकरी कराल मात्र तिथेही प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे किमान या काळात तरी असा कुठलाही निर्णय कुंभजातकांनी घेऊ नये वयस्थानातील शनी महाराजांची दशम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर पडेल पत्रिकेतील नवम स्थान हे भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं ही दृष्टी तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभदायक ठरेल कारण एक तर ती राशी स्वामीची दृष्टी आहे तुमच्या भाग्यस्थानात तूळ रास येते जी शनीच्या मित्राची म्हणजे शुक्राची रास आहे तसंच तूळ राशीत शनी महाराज उच्चवतात त्यामुळे या स्थानावर पडणारी दृष्टी तुमचं भाग्य समृद्ध करणार आहे लहान मोठ्या प्रवासातून लाभ मिळवून देणार आहे तुमच्या भाग्यस्थानात ग्रह विराजमान आहे केतू देखील शनी महाराजांचा मित्रग्रह मानला जातो एकंदरीत शनी महाराजांच्या दशमदृष्टीचे भरपूर लाभ कुंभ जातकांना प्राप्त होतील त्याचा उपयोग करून घ्या अशा प्रकारे शनी कुंभ राशीला शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम प्राप्त होतील मात्र त्यात अशुभ परिणाम थोडे जास्त असतील ही बाब कुंभ जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी या अशुभ परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांनी आपल्या घरातील देवाऱ्यासमोर बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा दररोज किमान पाच वेळा तरी हा जप करावा या उपायाचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील अशा प्रकारे शनी परिवर्तनाचा मेष ते मीन प्रत्येक राशीवर होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतु, जय ज्योतिष ची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक ला सबस्क्राईब द्यावं चालते म्हणून प्लीज लाईक शेअर एंड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु